चंद्रपूरचं आराध्य दैवत असलेली महाकाली माता यात्रा 27 मार्च 2023 पासून सुरू होते आहे। या पार्श्वभूमीवर अप्पर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सर्व संबंधित यंत्रणा आणि महाकाली देवस्थान विश्वस्त मंडळाची आढावा बैठक घेतली। जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी विशाल कुमार मेश्राम, उपविभागीय पोलीस अधिकारी SP नंदनवार, पोलीस निरीक्षक सतीशसिंह राजपूत, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार पाटील, मनपाचे उपायुक्त अशोक गराटे, अन्न आणि औषध विभागाचे नितीन मोहिते, वेकोलीचे व्यवस्थापक RK सिंग, महाकाली देवस्थानचे विश्वस्त सुनील महाकाले उपस्थित होते। यावेळी अप्पर जिल्हाधिकारी देशपांडे म्हणाले, मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी स्वच्छता, पिण्याचं पाणी, शौचालय आदींची व्यवस्था चोख असावी। स्वयंसेवक आणि संबंधित यंत्रणांच्या सहकार्याने योग्य आणि सूक्ष्म नियोजन होणं आवश्यक आहे, जेणेकरून सदर यात्रा महोत्सव भक्तिभावाने आणि शांततेत पार पडेल। मंदिर परिसरात विश्वस्त मंडळाचे स्वयंसेवक सतत फिरत असले पाहिजेत। नागरिकांसाठी सूचनांचे फलक ठळक अक्षरात आणि दर्शनी भागात लावावे। राज्य परिवहन महामंडळाने बसेसच्या वेळापत्रकाचे फ्लेक्स लावणे आवश्यक आहे। वाहतूक व्यवस्था खोळंबणार नाही याची वाहतूक शाखेने दक्षता घ्यावी। परिसराच्या नदीकाठावरील घाटाची चंद्रपूर महानगरपालिकेने संपूर्ण स्वच्छता करावी, त्यानंतरच वेकोली पाणी सोडावे। यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची सर्व संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी। मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीत आणि इतर ठिकाणी मोकाट जनावरे जाणार नाही त्याचा चोख बंदोबस्त करावा। पोलीस विभागाने तक्रार निवारण केंद्र उभारावे आणि नागरिकांसाठी सूचनांची माहिती लाऊडस्पीकरच्या माध्यमातून नियमितपणे द्यावी, अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी देशपांडे यांनी दिल्या।